नमस्कार, मी अनुपमा। सरकारी आणि निमसरकारी नोकरीचे पर्याय सुचवणाऱ्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। या भागामध्ये इंजिनियर्स, आयटीआय झालेल्या तरुणांसाठी तसंच विविध शाखांमधल्या पदवीधरांसाठी नोकरीचे अनेक पर्याय आहेत। चला तर मग पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहूयात काय आहेत हे नोकरीचे पर्याय। नोकरीची बातमी NHPCL म्हणजेच नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ज्युनियर इंजिनियर या पदांसाठी रिक्रुटमेंट सुरू झाली आहे। एकूण 133 रिक्त जागा आहेत। सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अशा ब्रांचेसच्या इंजिनियर्सना संधी आहे। 60% गुणांसहित उत्तीर्ण झालेले डिप्लोमा होल्डर्स या पदासाठी अर्ज करू शकतात। नोकरीचं ठिकाण भारत आणि परदेशात सुद्धा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 फेब्रुवारी आणि अर्ज करण्यासाठी नोटिफिकेशन वाचा अधिकृत वेबसाईटवर। वेबसाईट आहे NHPCLIndia.com। द इंडिया गव्हर्नमेंट मिंट म्हणजेच भारत सरकारचं मिंट या सरकारच्या मिनिरत्न कंपनीमध्ये सध्या रिक्रुटमेंट सुरू झाली आहे। सेक्रेटरियल असिस्टंट, ज्युनियर बुलियन असिस्टंट, इनग्रावर आणि ज्युनियर टेक्निशियनच्या पोस्ट आहेत। एकूण 15 जागा आहेत। शैक्षणिक पात्रता त्यासाठी आहे 55% गुणांसहित पदवीधर आणि स्टेनोग्राफी किंवा शॉर्ट हँड किंवा टायपिंग झालेलं असावं। टेक्निशियनच्या पोस्टसाठी इलेक्ट्रॉनिक्स, फिटर, टर्नर, गोल्डस्मिथ या ट्रेडचा आयटीआय झालेला असावा। वयोमर्यादा आहे 18 ते 28 वर्ष। नोकरीचं ठिकाण आहे मुंबई आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1 मार्च। परीक्षेद्वारे ही नियुक्ती होणार आहे, त्यासाठी अधिकृत वेबसाईट एकदा क्लिक करा। IOCL म्हणजेच इंडियन ऑइलमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी रिक्रुटमेंट होती। एकूण 137 पद आहेत आणि यामध्ये इंजिनिअरिंग असिस्टंटच्या 58 आणि टेक्निकल अटेंडंटच्या 79 पोस्ट आहेत। इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी 50% गुणांसहित इंजिनिअरिंगचा डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तर 10वी उत्तीर्ण आणि विविध ट्रेडमधल्या आयटीआय उमेदवार टेक्निकल अटेंडंट या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात। वयाची अट आहे 18 ते 26 वर्ष। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 फेब्रुवारी आणि लेखी परीक्षेद्वारे निवड होणार आहे। अधिकृत वेबसाइट त्यासाठी क्लिक करा IOCL.com। 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी इथं अप्रेंटिसशिपसाठी संधी आहे। 325 जागांसाठी ही संधी आहे आणि विविध ट्रेडच्या आयटीआय उमेदवारांसाठी पदवीधर किंवा टेक्निकल इंजिनिअरिंगमधल्या डिप्लोमा होल्डरसाठी या जागा आहेत। यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनियर्स अप्लाय करू शकतात। नोकरीचं ठिकाण आहे पुणे आणि 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज पोहोचणं गरजेचं आहे। मार्च महिन्यामध्ये परीक्षा असेल। अधिकृत वेबसाईट त्यासाठी क्लिक करा IndianArmy.NIC.IN। तर या सांगितलेल्या नोकरीबाबतची नोटिफिकेशन फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच पहा आणि वेळ न घालवता लगेच अर्ज करा। या भागामध्ये इतकंच। पुढच्या भागात भेटूया नोकरीच्या आणखी काही पर्यायांसहित। नोकरीच्या बातमीत पाहत रहा Zee24 तास। लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24।